नमस्कार, आज आपण व्हेजिटेबल मिक्स पोहा बनवत आहोत। त्यासाठी आपण घेतलेले आहे हिरवी मिरची, टोमॅटो, कढीपत्ता, ओले शेंगदाणे घेतलेले आहेत, आपण कॉर्न घेतलेले आहेत, रेड, ग्रीन, येलो, सिमला मिरची घेतलेली आहे आपण। तुम्ही पोटॅटो पण घेऊ शकता। कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, पोहे आपण चाळणीमध्ये घेतलेले आहे, अशा प्रकारे चाळून घेणार आहोत आपण। तुम्ही बघू शकता चाळणीमध्ये पोहे घेऊन भिजवले ना की मग पोहे छान चांगले सुटसुटीत होतात, चिकट होत नाहीत। आता आपण पोहे भिजून घेतले आहेत, तेलामध्ये काजू छान फ्राय करून घ्यायचे आहेत आपण। तुम्ही बघू शकता पोहे किती फुले फुले झालेले आहेत। काजू फ्राय झालेले आहेत छान, तुम्ही बघू शकता। आता आपण काजू काढून घेऊया। मोहरी, जिरे, कांदा छान परतून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत। थोडंसं मीठ टाकून घेऊया आपण, म्हणजे कांदा पटकन फ्राय होईल। शेंगदाणे, कॉर्न, सिमला मिर्च, हिरवी मिरची। मिरची खूप अशी मोठी घेतलेली आहे चिरून, कारण लहान मुलांना पोहे दिले की ती व्यवस्थित काढून टाकतील। त्यासाठी टोमॅटो, कढीपत्ता, हळद, साखर आणि मीठ आहे। थोडीशी साखर टाकायची, त्यामुळे पोह्याला छान टेस्ट येते। आता आपण पोहे टाकून घेऊया। पाच मिनिट फ्राय करून घ्यायचे आहे।
पोहे छान फ्राई झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। बारीक शेव, कोथिंबीर, लिंबू घेतलेला आहे आपण। हेल्दी आणि टेस्टी पोहा तयार आहे, तुम्ही बघू शकता। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करा।